नमस्कार, मी अरुण आणि आपण पाहत आहात 7 स्टार न्यूज। वाळवा तालुक्यातील रेठरे हरनाक्ष गावात वाळवा तालुक्यातील यात्रांच्या हंगामातील शेवटची यात्रा म्हणून सद्गुरू जंगली महाराज यांची यात्रा मोठ्या मनोभावाने साजरी केली जाते। आज शुक्रवारी रोजी यात्रेचा मुख्य दिवस आहे। जुन्या पिढीतील संत सद्गुरू जंगली महाराज यांच्या पदस्पर्शाने पावन झालेले हे गाव जंगली महाराज याच गावात राहिले। प्रबोधनाचे अनेक विचार त्यांनी या गावात रुजवले। अनेक ग्रामस्थ त्यांचे शिष्य बनले। कृष्णा नदी काठावर जंगली महाराज यांचा मठ बांधण्यात आला। वर्षभर या ठिकाणी पारायण सोहळे, भजन, कीर्तन असे कार्यक्रम होत असतात। जंगली महाराज हे गावचे ग्रामदैवत बनले। दरवर्षी वैशाख पौर्णिमेला रेठरे येथील जंगली महाराज यांचा भंडारा म्हणजेच यात्रा भरवली जाते। या यात्रेसाठी ग्रामस्थ एकदिलाने एकत्र येतात, यात्रेचे नियोजन करतात। यात्रेच्या आधी सामुदायिक ज्ञानेश्वरी पारायण सोहळा असतो, नंतर संदल गलेफ चढवणे हे कार्यक्रम ग्रामस्थ मोठ्या भक्तिभावाने साजरे करतात। यात्रेनिमित्त मठ व परिसराची स्वच्छता करण्यात आली आहे। पाळणेवाले छोटे विक्रेते दाखल झाले आहेत। कोरोना महापूर यानंतर अनेक दिवसांनी ही यात्रा मोठ्या प्रमाणात भरत आहे। यात्रेच्या आधी होणारा सामुदायिक पारायण सोहळा व यात्रेनंतर होणारे ओटीभरण हे धार्मिक कार्यक्रम पूर्ण होईपर्यंत ही यात्रा शाकाहारी पद्धतीने साजरी केली जाते। सर्वजण ते पाळतात। रेठरे हरनाक्ष गावाला कुस्तीची मोठी परंपरा आहे। अनेक नामवंत मल्ल या गावातून प्रेरणा घेऊन घडले, त्यापैकीच एक दुसरे महाराष्ट्र केसरी भगवानराव मोरे होत। उद्या दुपारी 4 वाजता कुस्ती मैदान होईल। रात्री लोकनाट्य तमाशा होईल। दुपारी भव्य बैलगाड्या शर्यत होणार आहे। सर्व यात्रेचा उत्साह ओसंडून वाहत आहे। लक्ष्मण पाटील, 7 स्टार न्यूज, इस्लामपूर।